काही दिवस राहिलेले आहेत. महाविकास आघाडी जर पत्ते खोलत नसतील तर मग लोकांना नाही, अजून महायुतीनं तर कुठं पत्ते खोललेले आहे? महायुतीमध्ये पण चर्चा अजून झालेली नाही. भाजप 30 जागा लढवणार आहे, 38 जागा लढवणार आहे, अजून त्याचा निर्णय झालेला नाही. शिंदे गट किती लढवणार आहे, राष्ट्रवादी किती लढवणार ह्याचा निर्णय झालेला नाही. परंतु किमान महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, दिल्ली स्तरावर बैठका झाल्या, मुंबई स्तरावर आता 2 बैठका झाल्या, त्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेल्या. आज मी ते सांगणं संयुक्तिक राहणार नाही की कुठल्या सीट वाटपाच्या काय चर्चा झाल्या, परंतु 10 तारखेला त्याला अंतिम स्वरूप मिळेल काही प्रमाणात अशी आम्हाला खात्री आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तिन्ही पक्षांनी जवळजवळ दिवसभर बसून वाद आहेत किंवा जी काय सीट वाटपाबद्दलच्या चर्चा आहेत त्या बऱ्यापैकी लॉजिकल एंडला आणलेल्या आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काही अडचण असेल असं वाटतं. कोल्हापूरच्या जागेसाठी तुम्ही सरप्राईज उमेदवार असाल म्हणताय, पण आज एका वर्तमानपत्रामध्ये शाहू महाराजांच्या उमेदवारीच्या नावाबद्दल चर्चा नाही. कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे राखण्यासाठी किती प्रयत्न करतात? नाही, कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी ही आम्ही वरिष्ठांना ऑलरेडी सांगितलेलं आहे. 3 विधानसभेचे आमदार हे या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे आहेत, आणि म्हणून पी एन पाटील आणि मी दोघांनीही आग्रह धरलेला आहे की ही जागा काँग्रेस पक्षाकडे असावी. 10 तारखेला ज्यावेळी निर्णय होईल महाविकास आघाडीचा की कुठल्या पक्षाकडे ही जागा जाते, त्यानंतर उमेदवारीची चर्चा होईल. त्यामुळं आज मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही, परंतु काँग्रेस पक्षाकडं जर आली तर चांगलाच उमेदवार निश्चितपणे आपल्याला मिळेल. पण उद्धव ठाकरेंची याला सहमती असणार आहे कारण शेवटी शिवसेनेचा क्लेम असणं, राष्ट्रवादीचा क्लेम असणं यात काही गैर नाही. क्लेम ठेवण्याबद्दल कुणाचंच गैर नाही, परंतु आमची अपेक्षा आहे की बाबा काँग्रेसची ताकद इथं या लोकसभा मतदारसंघात असल्यामुळं आम्हाला ती मिळावी असा आमचा आग्रह असणार आहे. स्वाभाविक आहे, ते राष्ट्रवादीला वाटणार आहे की आमच्याकडे असावी, शिवसेनेचे पूर्वी खासदार होते त्यामुळे शिवसेनेला वाटणार त्यांच्याकडे असावी, हे स्वाभाविक आहे. परंतु यात कुठलाही मतभेद नाही, 3 पक्ष आम्ही एकसंघ आहोत या जागेच्या बाबतीत, आणि योग्य उमेदवार, चांगला उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येईल या पद्धतीचं वातावरण निश्चित आहे. उमेदवार निश्चित होईल, मात्र अजूनही कुठल्या